कापूस लागवड केली होता कधी लागवड केली आहे? 27 मेला 27 मेला. काय परिस्थिती आहे आता? सध्या सततच्या 8 ते 10 दिवसापासून अतिवृष्टीसारखा पाऊस पडतो. आमच्याकडे तर नुकसान झालेलं आहे सध्या कपाशीचं. म्हणजे जे येणारं उत्पन्न आहे ते आता त्याच्यात खूप घट होणार आहे का? हो, फरक पडणार आहे थोडा. खर्च लागला असेल भरपूर. खर्च तर खर्चापेक्षा कमी, उत्पन्न तर कमी येणार आहे. कमी येणार आहे. हो, पंचनामे वगैरे काहीच नाही आमच्याकडे. पंचनामे करायला कोणी आलेलं नाही, पण आम्ही तक्रार विमा कंपन्यांना तक्रार करून दिली, कंप्लेंट करून दिली. बरोबर. सरकारने काही मदत केली पाहिजे शेतकऱ्यांना. हो, सरकारकडून तर आमची अपेक्षा आहे, अपेक्षाच आहे ना की आम्हाला थोडाफार मदत केली पाहिजे, खर्च द्यायला पाहिजे, खर्च निघायला पाहिजे असं. कारण लागलेला खर्च तोही निघणार नाही. हो, तर तात्काळ मदत मिळायला पाहिजे. हो, घोषणा नको. कापूस लागवड केली. तर मग आता काय परिस्थिती आहे? कापूस तर थोडा बिघडलेलाच आहे अतिपावसामुळे. पण आता त्याचं ऊन येणारं उत्पन्न अपेक्षित कमीच येईल असा माझा अंदाज आहे. म्हणजे निम्म्यावर उत्पन्न? हा, निम्म्यावर येईल बाबा असं. बरोबर. कारण भरपूर पातीकड झालेली आहे ना. आणि खर्च भरपूर लागला. हा, खर्च इथं तर उन्हाळ्यापासून लागलेला आहे ना. खते, बियाणे, फवारणी. पंचनाम्यासाठी काही कोणी आलं तुमच्याकडे? तसं काही अजून कोणी आलं नाही. पण मग आता आपण म्हणतो की बाबा पंचनामे करावं असं तसं शेतकरी मागणी करताय. आता सरकार म्हणत आहे की शासन सध्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, त्यांचे पंचनामे करण्यात यावे शेताचे. परंतु तसं परिपत्रक अजून काही निघालेलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दाराशी कोणी आलं नाही ना अजून की बाबा समन्वित शेतकऱ्यांकडे जा, त्यांना चर्चा विचारा, पिकासंबंधी माहिती असं. राजकारणी फक्त त्यांचे. हा, मग ते तर आता त्यांचं ते माणसं जे आपली खुर्ची वरती त्यांच्या भांडत आणि शेतकरी संकटात सापडले. शेतकरी आता दिवसभर आभाळ राहत. काल पाऊस आला, शेतकरी माल कशा पद्धतीने काढले, त्याला जीवापार गेलेले त्याच. बरोबर. नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. हा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे. परंतु राजकारणी त्यांच्या भांडणा मग नाही. मग ते तर खुर्चीसाठी काहीतरी करणारच आहेत ना. शेतकरी तर दिवस रात्र मेहनत करतो, त्याला आश्रय देण्यासाठी कोण उभं आहे? कोणीच नाही. फक्त आश्वासन देत आहे. हा, आश्वासन देत आहे, पण पूर्ती व्हायला पाहिजे ना. बरोबर. प्रत्यक्ष आता मदत मिळाली पाहिजे. हा, लागवड केली. कापूस लागवड आहे. कधी लागवड केली? जवळजवळ मे महिन्याच्या 25, 27, 28 तारखेला. आता काय परिस्थिती? 10-15 दिवसापासून पाणी आहे. पाण्यामुळे नुकसान भरपूर झालेलं आहे. कापसाला ते कोंब वगैरे? हो, बरेचसे जेवढेही फुटलेली तेवढी सगळी कोंबत निघालेली आहे. जे आता येणारं उत्पन्न आहे त्याच्यात घट होणार? 70% घट आहे. 70% घट आहे. काही पंचनामे वगैरे करणे? काहीच नाही, काहीच नाही. कोणीच आलं नाही. कोणीच नाही आलं. कंप्लेंटही केली आम्ही विमा कंपनीकडे. बरं. सरकार एकीकडे म्हणतं की शेतकऱ्यांच्या तात्काळ पंचनामे करून मदत करावी. बरोबर. परंतु परिपत्रक कोणीच आलं नाही आमच्याकडे. परिपत्रक बी अजून शासनाने काढलेलं नाही. नाही. म्हणजे आता शेतकऱ्यांनी विश्वास कोणावर ठेवावा? बरं, तेच ना. तर काय आपली अपेक्षा आहे सरकारकडून? पंचनामा झाला पाहिजे, काही ना काही भरपाई भेटलीच पाहिजे. भरपाई भेटली पाहिजे. म्हणजे कमीत कमी तर शेतकरी उभा राहील. बरोबर.